नमस्कार, तर स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अलिबाग प्रिन्सेस। तर आता आम्ही निघालो आहोत गावाला, जस्ट निघालो आहोत, आणि गणपतीसाठी आम्ही गावाला चाललो आहोत। आमच्या घरी गणपती असतो 1.5 दिवसाचा, दोन्हीकडे असतो, आमच्या माझ्या माहेरी पण असतो आणि सासरी पण गणपती असतो, त्याच्यामुळे गणपतीला आम्ही निघालेलो आहोत। तर खूप आज सकाळपासून माझी घाई गडबड होती, त्याच्यामुळे मला काही शूट करायला मिळालं नाही। सो सकाळपासून काही ना काही गडबड, बॅकपॅकिंग करणं, सगळं मुलींचं सामान घेणं, सगळं आवरावर करणं, आता हे आणि हे पण गेलेले ऑफिसला, ते आता हाफ डेने आलेले आहेत, आणि त्याच्यानंतर आम्ही जेवलो आणि निघालो आहोत। आणि त्याच्यापर्यंत टेलरने मला एक माझा टाइमपास केला, तिच्याकडे गेलेलो ब्लाऊज आणायला, ब्लाऊज तिने माझा मापाचं ब्लाऊज दिलं नव्हतं, त्याच्यामुळे तिच्याकडे टाइमपास गेला, अर्धा तास तरी तिथेच गेला माझा। आणि आता आम्ही निघालो आहोत। हे बघा पिल्लू, बघा कशी चिप्स खाते। पिल्लूला गाडीत बसल्या बसल्या चिप्स लागतात खायला। हाय कर पिल्लू, हाय हाय कर दीदी। चलो आता आम्ही निघतोय, बाय, नंतर बोलते तुमच्यासोबत। आता घरी जाणार आहे पहिले मी माझ्या, तिथे माझ्या साड्या राहिलेल्या, साड्या घ्यायच्यात मला। साड्या घेतल्यानंतर मग जाईन माझ्या सासरी, घरी गेल्यानंतर तुमच्यासोबत बोलते। ओके बाय। हो, तर आता आम्ही पोयनाडला पोचलो आहोत आणि हे गेलेत पोयनाडमध्ये, त्यांना काय घ्यायचं आहे। ही बघा प्रिन्सी पण झोपून आत्ता सुटले, पूर्ण झोपूनच आले ती, त्याच्यामुळे मला जरा बरं वाटलं, नाहीतर मध्ये चिकिट किट 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 असते। आणि परी बघा, हाय कर बोलू। आता आम्ही थोड्याच वेळात कोपरला पोचणार आहोत माझ्या घरी। घरी पोचल्यानंतर तुम्हाला दाखवेनच मी, तिथे पण सगळी जोरदार तयारी आहे गणपती बाप्पाच्या आगमनाची। गणपती बाप्पांना आणले आई पप्पांनी घरीच, आता मग खरं डेकोरेशन हे सगळं चालू आहे। तर माहिती सगळ्यांच्या घरी गणपती असल्यानंतर किती गोंधळ गडबड असते, सगळी सगळी तयारी करायची असते। सो आता मी जाईन घरी, त्याच्यानंतर मी तिथून थोड्या वेळ 10-15 मिनटात निघेन आणि मग सासरी जाईन माझ्या। त्याच्यानंतर तिकडे गेल्यानंतर आम्हाला डेकोरेशनचं काम करायचं आहे, सगळी उद्याची तयारी असणार आहे। आईंनी करून ठेवली असेल तयारी, तरी पण बाकी काय ना काय पेंडिंग असतंच तयारीचं। सो चला नंतर भेटू आपण, बाय। बाप्पाला मोर्या कर, नमस्कार कर, कर हात जोड, हात जोड। हे पूर्ण व्हाईट मध्ये अजून असं ना, अजून भारी वाटलं असतं एकदम वरचा, मधला एक ठीक आहे, तीन झाले असते ना का पूर्ण व्हाईट, रेड आणि ग्रे। हा तो नाही, हा वाला, हा व्हाईट पाहिजे होता, तिथं व्हाईट असते ना, तर मस्त वाटलं असतं एकदम अजून। ते आतला आणि बाहेरचा सेम झाला सगळा, थोडा वेगळा दिसला ना तिथं असतं तर। बनवायला चांगलं पण आमच्या मंदिराचं रिनोव्हेशन केलेलं आहे आत्ताच, खूप असं छान मंदिर वाटते। आता मी माझ्या घरी आलेली आहे माहेरी, मी इथे साड्या ठेवल्या, तर साड्या घेऊन जाण्यासाठी आलेली आई इकडे चहा बनवते, बघूया हाय का। आता आम्ही नाश्ता करतोय आणि निघतोय आम्ही, बाय। आणि आमचं मंदिर कसं वाटलं आम्हाला कमेंट्समध्ये सांगा। खूप असं छान केलेलं आहे मंदिर, टाईल्स वगैरे चेंज केल्यात मंदिराच्या, परत जे देवारा वगैरे होता त्याचं पण सगळं टाईल्स वगैरे चेंज केले, पहिले आधी टाईल्स होते, आता ग्रेनाईट वगैरे लावलेले आहे आम्ही। सो देवळाचा लुक पूर्ण चेंज झालेला आहे, तर कमेंटमध्ये सांगा आम्हाला की देऊळ आमचं कसं वाटलं तुम्हाला, बाय। आता नाश्ता केल्यानंतर आम्ही निघू, आम्ही फायनली निघालो आहोत कोपरवरून माझ्या घरून। आता आम्ही चाललो आहे माझ्या सासरी, चलो सासरी गेल्यानंतर तुम्हाला दाखवते सासरचं घर पण, चलो बाय। हां
तुम्हाला धम्मक लाडू आणि धम्मक लाडू हल्लीची बोलली ती स्टाईल आहे ना अशी जायची नाही अशी यायची ती बोलली हल्ली।